पुण्याचा गणेशोत्सव हा देशभरात म्हणा जगभरात प्रसिद्ध आहे आणि आमच्यासारख्या वादकांचं हे परमभाग्य आहे की आम्ही पुण्यात जन्माला आलो आणि पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये आमचा दरवर्षी गेले अनेक वर्ष सहभाग आहे. सुरुवाती मी ज्या वेळेला गेलो तेव्हा साधारण आम्ही वाद्यसंख्या जर बघायला मिळते, सगळ्यांना आता वाद्यसंख्याच माहिती म्हणून थोडंसं त्या बाबतीत सांगतो की वाद्यसंख्या जर बघायला मिळाली तर 5-6 ढोल 2 तासे किंवा 10 ढोल 3 तासे मॅक्सिमम ही आमची लिमिट असायची आणि याच्यातच वाजवायचो आम्ही. कारण आमच्या वाजवण्याचा उद्देश होता की पुढे बरची पथक किंवा ध्वज पथक नाचत असतं आणि त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना ताल देण्यासाठी आम्ही वादन करतो. पथकात आल्यानंतर श्रीराम पथकाचं म्हणायला झालं तर त्याच्यामध्ये काही रचनात्मक पथकाचं काम आहे, काही व्यवस्था आहेत, काही रचना असते, विभाग असतात ढोल ताशा ध्वज आणि त्या प्रत्येक विभागाचे काही प्रमुख नेमलेले असतात आणि त्या पद्धतीने गटप्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील आणि वर एक 10 ते 12 जणांची टीम जी हे सगळं कोऑर्डिनेट करते अशा काही कार्यकर्त्यांचा संच या पथकामध्ये आहे. पथकात आल्यानंतर साधारणपणे थोडा कालावधी गेल्यानंतर वादनात इन्व्हॉल्वमेंट झाली, मग थोडंसं काही गटरचना बघण्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली आणि अशा पद्धतीने जबाबदारी एकेक काम येत गेलं. पथक प्रमुख झाल्यानंतर गेले 5-6 वर्ष पथक प्रमुख म्हणून मी काम बघत आहेत. माझ्याबरोबर अजून 2 जणं पथक प्रमुख म्हणूनच काम बघतात आणि अशा ह्याच्यामध्ये काम करणं फार जिकिरीचं होतं, एक वेगळा अनुभव गेले 5-6 वर्ष येतो आहे. आणि आता फक्त वादन, माझं वादन, माझी मिरवणूक आणि माझा वेळ जो काही ठरलेला आहे ह्याच्यातच न राहता संपूर्ण पथकाचा विचार करावा लागतो. पथकाचं वादन, पथकाच्या सर्व व्यवस्था, मिरवणुकांचं नियोजन, वादकांचं जे काही फीडबॅक असतात वादनाविषयी, व्यवस्थांविषयी, ओव्हरऑल हे सगळं बघावं लागतं. गटरचना असते, गटप्रमुखांचे जे काही आम्हाला रिव्ह्यूज येतात वादकांबद्दल त्यांच्याबद्दल पण सगळी रचना लावून आम्हाला त्या पद्धतीने पथक चालवणं हे आता एक प्रशिक्षणात्मक असा एक अनुभव उत्तम मिळतो आहे. आणि त्यामुळे साहजिकच टेन्शन तर प्रत्येक वेळी असतंच, कारण पूर्ण पथक चालवणं आणि ती मिरवणूक सक्सेसफुल करणं आणि 10 दिवस दिसायला 10 दिवसच पथकाचे वादक रस्त्यावर उतरलेले दिसतात पण परंतु 2-2.5 महिने अक्षरशः घाम गळून सर्व कार्यकर्ते आणि सर्व वादक मेहनत घेत असतात हे सगळं बसवणं, त्याची व्यवस्था लावणं आणि या सगळ्याचा लेखाजोखा ठेवून त्याचं उत्तम सादरीकरण सर्व मिरवणुकांमध्ये होईल आणि कोणत्याही प्रकारे पथकाला किंवा उत्सवाला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने शिस्तीचं वादन, शिस्तीचं वर्तन, अशा मिरवणुका चांगल्या करणं याचा प्रयत्न सर्वच पथकांचा असतो. जेव्हा मी 96 साली सुरुवात केली तेव्हा फक्त शाळांचीच पथकं होती आणि या पद्धतीचे उपक्रम फक्त शाळांमध्येच चालायचे की ढोल ताशे भरपूर 20-25 ढोल आणि मग त्याच्याबरोबर ताशे आणि पुढे मुलं, तर अशी 5 पथकं होती शाळांची. एक विमलाबाई गरवारे ज्ञान प्रबोधिनी, ज्ञान प्रबोधिनी या उपक्रमाला सुरुवात केली. मिरवणूक खूप शिस्तबद्ध पद्धतीने चालण्यासाठी शाळेची मुलं जर त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तर मिरवणूक गणपती विसर्जन मिरवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. या दृष्टीने अप्पा पेंडसेंनी ज्ञान प्रबोधिनीमध्ये या पद्धतीचा उपक्रम सुरू केला आणि ही जी 5 पथकं आहेत ते मी आवर्जून सांगेन की ही सगळे शालेय पथकं होती की गरवारे, ज्ञान प्रबोधिनी, रमणबाग, नुमवी प्रशाला आणि स्वरूपवर्धिनी ही अशी 5च पथकं तेव्हा होती. त्याच्यानंतर साधारण 2002 का 2003 आसपास इतर, म्हणजे मी ज्याला प्रायव्हेट पथकं म्हणून किंवा जी शाळेची पथकं नव्हती पण हे वाद्य विभाग आणि 12 फुटी ध्वज या पद्धतीने हे पथक म्हणून यायचं ढोलताशा पथक. संपूर्ण पुणे शहर नाही, महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये आणि जी जगभरातून पुण्याचा गणेशोत्सव ऑनलाईनच्या माध्यमातून बघतात त्यांच्यासमोर पण एक उत्तम उदाहरण सर्व पथकांनी घालून दिलं आहे की कोणतेही संकट असो आम्ही फक्त वादनासाठी नाही आहोत तर आम्ही समाजाला जी काही रिक्वायरमेंट असेल, जे काही संकट असेल त्याच्यामागे सुद्धा आम्ही उभे राहतो अशा एक प्रकारचं उदाहरण सर्व पथकांनी घालून दिलेलं आहे. त्याचं खूप मला एक वादक म्हणून, एका पथकाचा एक कार्यकर्ता म्हणून आदर वाटतो आणि अभिमानसुद्धा वाटतो.